नमस्कार, टीएम न्यूज मध्ये आपले स्वागत। मी जयंती खटावकर। पाहूया दिवसभरातील सविस्तर बातमीपत्र। मिरज रस्त्याच्या मागणीसाठी आता विद्यार्थी रोडवर। मिरज पंचायत समिती समोर विद्यार्थ्यांचा ठिय्या। येथील मिरज मलगाव रोडवरील बरगाले वस्तीकडे जाणारा रस्ता काही कारणानिमित्त खराब झाला असून तेथील नागरिकांना वहिवाट करण्यास त्रासदायक ठरत आहे। तेथील नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी कित्येक वेळा प्रशासनाला वेळोवेळी माहिती देऊनही प्रशासन निद्रेची भूमिका घेत आहे। रस्त्यावरून जाणारे विद्यार्थी व लहान मुले असतात यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे। विद्यार्थी व लहान मुलांना काय झाले याची जिम्मेदारी कोण घेणार असल्याचा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे। आज मिरज पंचायत समितीसमोर विद्यार्थ्यांनी ठिय्या मारून जोरदार घोषणा दिल्या। जोपर्यंत रस्ते होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले। जयसिंगपूरहून इकबाल इनामदार, जयसिंगपूर। आमच्या इथं पायवाटीचा जो रस्ता वर्षानुवर्षांपासून चालू होता तो एका माणसाने आता खोदून ठेवला आहे। 10वी 12वी बाकी सगळे शाळा कॉलेजला जाणारे यांचा पायवाटीचा रस्ता सुद्धा ते अडवत आहेत। 10वीच्या आणि 12वीच्या परीक्षा जवळ आहेत, त्या मुलांनी काय करायचं आणि परीक्षा कसं द्यायच्या, त्यांचा रस्ता अडवून ठेवल्यानंतर त्यांनी पेपरला कसं जायचं, डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या आता एक्सटर्नल आले आहेत त्यांनी कसं जायचं कॉलेजला, ही आमची मागणी आहे की आमचा रस्ता लवकरात लवकर खुला करून द्यावा। जोपर्यंत आमचा रस्ता खुला करून देणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। आमच्या इथे आजारी पेशंट आहेत, आमचे आजी आजोबा सगळे वयस्क वृद्ध लोक, त्यांना हॉस्पिटलला न्यायचं असेल तर कसं न्यायचं, त्या लोकांनी मरायचं आहे का तिथे घरी, रस्ता नसेल तर जायचं कसं, आम्ही ही आमची मागणी आहे की आमचा रस्ता लवकरात लवकर खुला करून द्यावा। फक्त लहान मुलं शाळेत जाणारे आहेत त्यांनी आता रस्ता खोदून ठेवला आहे, कुठेतरी अपघात